नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच आयोगाने पूर्व मुख्य परीक्षेसाठी 2023 मराठीमध्ये अभ्यासक्रम हा जाहीर केलेला आहे. तर काय आहे नवीन बदल, MPSC कंबाईनचा सुधारित अभ्यासक्रम कधी येणार, त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. याआधी 21 जुलै 2022 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावरती इंग्रजीमध्ये अभ्यासक्रम प्रकाशित करण्यात आलेला होता. त्यानंतर 2 महिन्यानंतर आज 17 ऑक्टोबर 2022 रोजी आयोगाने मराठीमध्ये त्यांच्या संकेतस्थळावरती हा अभ्यासक्रम प्रकाशित केलेला आहे. काय आहे हे नोटिफिकेशन, दिनांक 21 जुलै 2022 रोजी राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यसेवा पूर्व तसेच मुख्य परीक्षा अभ्यासक्रमातील या विषयांकरिता इंग्रजी व मराठी माध्यम निश्चित करण्यात आले आहे. त्या विषयांचा मराठी अभ्यासात भाषेतील अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने सदर विषयांचा मराठी भाषेतील अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तथापि सदर सर्व विषयांच्या इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम व अधिकृत समजण्यात येईल. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की जर भविष्यात इंग्रजी व मराठी अभ्यासक्रमासंबंधी त्यातील अर्थ व शब्द यात संबंधी काही नवीन त्रुटी उणीवा समोर आल्या तर इंग्रजी भाषेतील जो अभ्यासक्रम आहे तो त्यातील शब्द अर्थ अंतिम व अधिकृत समजण्यात येईल. काय बदल झाले आहेत ऑप्शनल विषयांसंबंधी ते आपण बघणार आहोत. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमातील खाली नमूद वैकल्पित विषयांच्या अभ्यासक्रमाचे संकेतांक खालील तक्त्यात दर्शवल्यानुसार सुधारित व निश्चित करण्यात येईल. म्हणजे काही कोडिंगमध्ये बदल केले आहेत आयोगाने ते आपल्यासाठी इतके महत्त्वाचे नाहीत. आता नवीन महत्त्वाचं म्हणजे एथिक्सचा अभ्यासक्रम आता मराठीमध्ये असणार आहे. जे विद्यार्थी मराठी मीडियममध्ये अभ्यास करतात त्यांना एथिक्सचा अभ्यास करणं आता मराठीमध्ये सोपं जाणार आहे. त्यानंतर ऑप्शनलचा 13 जे विषय आहेत ऑप्शनलचे त्यांचा अभ्यासक्रम आता आयोगाने मराठीत केलेला आहे. तर ते कोणकोणते बघूया. मानववंशशास्त्र, वाणिज्य आणि लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, कायदा, व्यवस्थापन, मराठी साहित्य, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र ऑप्शनल विषयांचा अभ्यासक्रम हा आयोगाने मराठीत केलेला आहे. उर्वरित विषयांचा अभ्यासक्रम हा इंग्रजीतच असणार आहे. आपल्या सर्वांना पडणारा प्रश्न, MPSC कंबाईनचा सुधारित अभ्यासक्रम कधी येणार, तर सुधारित अभ्यासक्रम हा दिवाळीनंतर येण्याची शक्यता आहे. ही होती आजची अपडेट. तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.